कायम सांगितलं की माझी भूमिका शरद पवार साहेबांच्यावर राहण्याची आहे, त्यामुळे त्याच्यात स्पेक्युलेशन करण्यासारखं फारसं काही नाही आहे. महाराष्ट्रात शरद पवार साहेब सांगतील ती दिशा, शरद पवार साहेब सांगतील ते आमचं धोरण. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, विकास कामांच्या दृष्टिकोनातून आताचं सरकार कोणत्याही पद्धतीचं विकास कामावर बोलत नाही आहे, पण रोज सकाळी उठलं की एकमेकावर टीका टिप्पणी रोज चालू असते. महाराष्ट्राच्या जनतेने हेच बघायचं का? आता तुम्ही काय दाखवायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे अनेक कार्यक्रम उपक्रम होतात, त्यामुळं आपण प्रसारमाध्यमांनी देखील आता हे नाट्य किती काळ दाखवायचं यालाही माझी विनंती आहे सगळ्यांना, थोडीशी मर्यादा, लोकंही कंटाळायला लागले आहेत, लोकं घरात बसून तेच तेच बघून फार कंटाळली असतील असं मला वाटतं. त्यामुळं नव्या गोष्टी, आता चंद्रावर यान पाठवण्याचा उपक्रम आहे, श्रीहरिकोटाहून लाँच आज होणार होतं दुपारी, असे जे नवे नवे प्रकल्प उपक्रम आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता हे एक पक्ष फुटला, दुसरा पक्ष फुटला, अजून तिसरा कुठला पक्ष फुटणार का याची वाट बघत त्याच गोष्टी दाखवण्यात काय अर्थ आहे? एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.